नमस्कार मी वृषाली अव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशीत दाणेदार आणि पौष्टिक असा गुळाचा शिरा कसा, कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत तर चला सुरू करूया त्यासाठी इथे मी एका पातेल्यात दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यात एक वाटी गूळ गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी किंवा जास्त करू शकता हा गुळ विरघळेपर्यंत आपण हे पाणी तापवून घेणार आहोत तर साधारण दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता गुळ विरघळला आहे गॅस मी बंद केलेलं आहे हे पाणी आपण गाळून मग वापरणार आहोत जेणेकरून गुळात काही इम्प्युरिटीज असतील तर त्याही चालल्या जातील आता शिरा करण्यासाठी मी कढाईत अर्धी वाटी तूप घालते शिऱ्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी सेम वाटीने मोजून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित तापलं की यात एक वाटी जाड रवा घालते रवा व्यवस्थित गाळून घेतलेला आहे आणि रवा घातल्यानंतर आपल्याला हा लो फ्लेमवर सहा ते सात मिनटासाठी छान हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता साधारण पाच ते सहा मिनटानंतर रवा आपला छान गुलाबी कलरवर परतला गेला है। आता यात मी गुळाचं पाणी घालते गॅसची फ्लेम कमी आहे पाणी घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवावी आणि एका हाताने पाणी घालत दुसऱ्या हाताने आपण हा रवा हलवून घेणार आहोत जेणेकरून रव्यात गाठी जमणार नाही तर तुम्ही बघू शकता यात एकही एक गाठ जमलेली नाहीये आता यावर मी झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटासाठी लो फ्लेमवर वाफवून घेणार आहे तीन ते ती चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे छान सुटसुटीत असा आपला शिरा दिसतोय आता यात मी तीन ते ती चार काजू आणि तीन ते ती चार बदाम घेतले होते कुठून ते घालते त्यानंतर दोन ते तीन वेलची घेतल्या होत्या कुठून त्या घालते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण याची दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटानंतर आपली छान अशी वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळा असा आपला गुळाचा शिरा तयार आहे तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब बाय टेक केअर